युवा प्रेरणा सामाजिक संस्था खारघर यांच्या वतीने पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका नेत्रा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या शिबिराला पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. पनवेल महानगरपालिकेच्या कार्यतत्पर नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त युवा प्रेरणा सामाजिक संस्था खारघर यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात सुमारे 50 अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून या सामाजिक उपक्रमात आपला हातभार लावला. यावेळी जमा झालेले रक्त हे टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी रक्तपेढीत देण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये भाजप खारघर शहर मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल, वैद्यकीय सेलचे संयोजक किरण पाटील, खारघर शहर मंडळ सरचिटणीस दीपक शिंदे, शिक्षक आघाडीचे संयोजक संदीप रेड्डी, साधना पवार, दिलीप जाधव, भरत कोंढाळकर, निर्मला यादव, शोभा मिश्रा यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका आणि खारघरच्या लोकप्रतिनिधी सौ नेत्रा किरण पाटील यांचा नुकताच वाढदिवस होऊन गेला आणि त्या निमित्ताने इथे त्यांनी रक्तदान शिबिर येथे आयोजित केलेलं आहे. खरोखरच एक स्तुत्य असा कार्यक्रम तिथं उपक्रम हा आयोजित करण्यात आलेला आहे वाढदिवसाच्या निमित्ताने. जर आपण अशा प्रकारे समाजाला आपण असं काही देतो तर मग खरोखर चांगली अशी गोष्ट आहे. चांगल्या प्रकारचे आदर्श हे आपण या सर्व युवकांच्या समोर आपण ठेवत आहात. नेत्राताई ह्या नेहमीच वर्षाचे 365 दिवस हे नेहमीच या इथं खारघरतील खारघरमधील जनतेच्या या इथं विकासाच्या कोणत्याही उपक्रम असतील आणि किंवा जनतेच्या समस्या असतील याच्यासाठी नेहमीच त्या धावत पळत असतात आणि त्यांची ही सहजता त्यांची ही काम करण्याची क्षमता पाहून खरोखरच अचंबित होतो की ज्या प्रकारे ते जनतेपर्यंत पोहोचतात, जनतेला जनतेच्या सोबत अगदी सदा आपुलकीने ते वागतात आणि जनतेला त्या एक सदा जवळचे वाटतात आणि त्याच्यामुळे ते सुद्धा त्यांच्या कोणत्याही विकासाचे किंवा समस्या असतील तर मग त्याच्याबद्दलच्या सूचना तक्रारी या त्यांच्यापर्यंत मांडणं हे त्यांना पण सोपं पडतं आणि हीच त्यांची मुळामध्ये सांगतात त्यांचं हे स्वभाव विशिष्ट आहे आणि यामुळे ते इथे मोठ्या प्रमाणात ते लोकप्रिय झालेले आहेत आणि पुढील काळातसुद्धा मला विश्वास आहे की त्यांची ही लोकप्रियता ही वाढतच जाईल. त्यांच्यामध्ये असलेला विश्वास हा आणखीन आणि आणखीन दृढ होत जाईल हा मला इथे विश्वास आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.